नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। आधार कार्ड अपडेट करणं आता अवघड होणार आहे, कारण युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून आधार कार्डशी संबंधित 2 सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत। त्याचा फटका सगळ्याच आधार कार्ड धारकांना बसणार आहे। UIDAI कडून ऍड्रेस व्हॅलिडेशन लेटर द्वारे आधार कार्ड मध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे। आपल्या वेबसाईट वरूनही ऍड्रेस व्हॅलिडेशन लेटरशी संबंधित पर्याय काढून टाकला आहे। पुढील आदेश येईपर्यंत पत्ता प्रमाणीकरण पत्राची सुविधा बंद केल्याचे UIDAI कडून सांगण्यात आले आहे। UIDAIच्या या निर्णयामुळे लोकांना आधार कार्ड मधील पत्ता अपडेट करण्यात अडचणी येणार आहेत। याशिवाय दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे जुन्या शैलीत आधार कार्ड रिप्रिंटिंगची सेवा बंद करण्यात आली आहे। आधार मदत केंद्राने याबाबत एक ट्विट केलंय। यात म्हटलं आहे की आधार पुनर्मुद्रांकन सेवा बंद केली आहे, त्याऐवजी आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकता। ई आधार कार्डची प्रिंटआउटही काढू शकतात, ते कागदाच्या स्वरूपात ठेवू शकतात।